नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत 7वी स्टँडर्ड 7th सामान्य विज्ञान जनरल सायन्स लेसन नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स पेशी रचना व सूक्ष्मजीव. ऍट अ ग्लान्स लास्ट टाइम वी हॅव सीन दॅट द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल्स. पेशीचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. ईच सेल कंटेन्स व्हेरियस कंपोनंट्स फॉर कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड दीज कंपोनंट्स आर नोन ॲज सेल ऑर्गॅनेल्स ऑफ द सेल, पेशी अंगके. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स, दॅट इज सर्क्युलर, रॉड शेप्ड, कॉलमनर, स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर एक्सेट्रा. पेशी गोलाकार, दंडाकार, सर्पिलाकार, आयताकार अशा विविध आकाराच्या असतात. नाऊ वी आर गोइंग टू लर्न टू मेन टाइप्स ऑफ सेल्स, दॅट इज ॲनिमल सेल्स अँड प्लांट सेल्स अँड देअर डिफरन्स. प्रामुख्याने वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी हे दोन पेशींचे प्रमुख प्रकार आणि त्यांच्यामधील साम्य, फरक, त्यातील वेगवेगळ्या घटकांची कार्य कोणती आहेत ते आपण आता बघणार आहोत. बिफोर दॅट लेट्स सी व्हॉट इज युकायरोटिक सेल अँड प्रोकायरोटिक सेल्स. नाऊ सी हियर, देर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल, दॅट इज ॲनिमल सेल्स अँड प्लांट सेल्स. नाऊ दीज सेल्स कन्सिस्ट ऑफ various types of membrane bound cell organelles. See काय आहे तर पेशी पटलाच्या सहाय्याने वेगवेगळी अंगक किंवा हे घटक ज्या या पेशीमध्ये आहेत ते तयार झालेले असतात. So these cells, that is eukaryotic cells, are typically lot bigger and eukaryotic cell contains membrane bound organelles. Remember, eukaryotic cells contains membrane bound organelles. पेशीतील अंगकाभोवती आवरण असते, म्हणजेच केंद्रक किंवा इतर घटक हे पेशी पटलाने membrane bound पेशी पटलाने वेष्टित असतात आणि त्या पेशींना दृश्य केंद्रकी पेशी किंवा युकायरोटिक सेल्स असं म्हणतात. Now, types of cells, that is prokaryotic cells. A prokaryotic cell is a type of cell which does not have a true nucleus or membrane bound organelles. आधिकेंद्रिकी पेशीतील अंगकांभोवती आवरण नसते आणि त्यांच्यामध्ये पटलापासून तयार झालेली अंगक आढळत नाहीत. So in these cells we can see only cytoplasm, plasma membrane and nucleoid. These are their only components. See here, cytoplasm, nucleoid and cell membrane. Only these components can be seen in these prokaryotic cells. And they do not have a true nucleus, but it is a nucleoid, kendrak dravya, and so these cells are called as prokaryotic cells. So cells as seen under the electron microscope, animal cell and plant cell. This is a plant cell
द लार्जेस्ट वैक्यूल एंड दिस इज द एनिमल सेल. नाउ लेट्स लर्न डिफरेंट ऑर्गेनेल्स ऑर्गेनेल्स ऑफ द सेल. लेट्स स्टार्ट विथ सेल वॉल, पेशी भित्तिका. नाउ दिस इज अ सेल वॉल, अ प्रोटेक्टिव लेयर सराउंडिंग द सेल ऑन द आउटसाइड ऑफ द प्लाज्मा मेम्ब्रेन. नाउ दिस सेल वॉल इट इज प्रेजेंट ओनली इन एंड प्लांट सेल्स, ओनली प्रेजेंट इन प्लांट सेल. नाउ इट इज एब्सेंट इन एनिमल सेल. सेल वॉल इज इलास्टिक एंड स्ट्रॉन्ग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. इट इज मेनली कंपोज ऑफ सेल्युलोज. द फंक्शंस ऑफ दिस सेल वॉल इज, द मेन फंक्शन ऑफ द सेल वॉल इज टू प्रोवाइड स्ट्रक्चर, सपोर्ट एंड प्रोटेक्शन फॉर द सेल. तर पेशी भित्तिका सेल वॉल प्रमुख कार्य आहे पेशीच्या आतील घटकांना संरक्षण देणे. ही फक्त वनस्पती पेशीमध्ये आपल्याला आढळून येते, प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. नेक्स्ट वन इज प्लाज्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. सी हियर, सेल मेम्ब्रेन दिसते तुम्हाला एनिमल सेल एंड प्लांट सेल दोन्ही मध्ये असतं हे. नाउ इट इज अ थिन फ्रजाइल एंड इलास्टिक कवरिंग. सी हियर, सम सब्सटेंसेस कैन गो इन एंड गो आउट ऑफ आउट फ्रॉम दिस सेल मेम्ब्रेन. सो इट इज थिन फ्रजाइल एंड इलास्टिक, अतिशय लवचिक असं हे आवरण असतं. सो प्लांट सेल एंड एनिमल सेल. सी हियर, सेल मेम्ब्रेन प्राणी पेशी मध्ये पेशीचं हे बाह्य आवरण आहे अत्यंत पातळ व लवचिक. प्राणी पेशी मध्ये हे सर्वात बाहेरचं आवरण असतं. याचं कार्य आहे पेशीच्या आतील भागाचे संरक्षण करणे आणि पेशीचा आकार निश्चित ठेवणे. हे या सेल मेम्ब्रेनचं कार्य आहे. इट इज डेलिकेट अँड फ्लेक्झिबल आउटर मोस्ट कवरिंग इन द एनिमल सेल, बिकॉज इन एनिमल सेल द सेल वॉल इज ऍब्सेंट. सो टू गिव प्रोटेक्शन इन द इनर कंपोनंट्स एंड टू रिमेन द शेप ऑफ द सेल, दिस सेल मेम्ब्रेन इज व्हेरी यूजफुल. द सेल मेम्ब्रेन कंट्रोल्स द मूवमेंट ऑफ सब्सटन्सेस इन अँड आउट ऑफ सेल्स अँड ऑर्गॅनेल्स. नेक्स्ट वन सायटोप्लाझम. नाही, सायटोप्लाझम इज द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस. सीयर, दिस इज अ सायटोप्लाझम, द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस. इट इज कॉल्ड सायटोप्लाझम. के पेशी केंद्रका व्यतिरिक्त असलेला द्रवरूप भाग म्हणजेच पेशी द्रव होय. पेशी द्रव हे प्रामुख्याने पेशी पटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान तुम्हाला दिसतंय बघा, पेशी पटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान आपल्याला हे आढळून येतं. सी इट इज अ डान्सिंग क्वीन. सी अ सायटोप्लाझम, आय एम द डान्सिंग क्वीन. कारण पेशी पटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान ते असतं पसरलेलं. सो इट ऑक्युपाइज द स्पेस बिटवीन द प्लाज्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. नाउ सेल ऑर्गॅनिल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम अँड देअरफोर इट इज सेड दॅट आय एम द डान्सिंग क्वीन. ऑल द सेल ऑर्गॅनिल्स आर इन द सायटोप्लाझम, दे आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम.
विविध अंगके ही या पेशी द्रवामध्ये विखुरलेली असतात. बघा आजूबाजूला कशी हलतायत ती या पेशी द्रवामुळे. Now, the cell has these main four parts we have seen. That is the cell wall, cell membrane, cytoplasm, and cell organelles. Now, what are cell organelles? There are various components for carrying life processes, and these components are known as cell organelles of the cell. तर सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध घटक असतात त्यांना पेशीची अंगके म्हणतात. आता आपण बघितलं सेल वॉल म्हणजेच पेशी भित्तिका, पेशी पटल सेल मेम्ब्रेन, साइटोप्लाझम पेशी द्रव अँड फोर्थ पार्ट इज सेल ऑर्गॅनेल्स. नाउ व्हिच आर द सेल ऑर्गॅनेल्स? दे आर इम्पॉर्टंट फॉर कॅरिंग लाईफ प्रोसेसेस. First one is nucleus, केंद्रक, endoplasmic reticulum, आंतरद्रव्यजालिका, mitochondria, Golgi bodies, then ribosomes, chloroplast म्हणजेच हरितलवके and vacuoles म्हणजे रिक्तिका. These are the different components for carrying various life processes. Now the function of all these components is different, and with the help of these components, cell carries out various operations, various functions. Now first one is nucleus, kendrak. Now see here, this is a nucleus. It is the most important organelle of the cell. Now why this is important? सर्वात महत्त्वाचं असं अंग आहे. It is porous double membrane around it. There is a porous double membrane around it. See here outer membrane and inner membrane. त्याच्या भोवती दुहेरी सच्छिद्र असं पटल असतं. मध्यवर्ती घटक आहे हा पेशीचा आणि सर्वात महत्त्वाचं हे अंगक मानलं जातं. याचं कार्य आहे टू कंट्रोल ऑल फंक्शन्स ऑफ द सेल. सो पेशीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य या केंद्रकामार्फत केले जाते. नाउ दिस इज अ न्यूक्लियस. नाउ व्हाय इट इज इम्पॉर्टंट? So in the nucleus, there are chromosomes made from DNA. DNA पासून बनलेली ही गुणसूत्रे असतात. आणि या गुणसूत्रांमध्ये जीन्स असतात. जीन्स म्हणजेच DNAचा एक ठराविक लांबीचा धागा होय. आपली उंची, रंग, डोळ्याचा रंग, दिसणं हे सगळं या जीन्सवर अवलंबून असतं, गुणसूत्रांवर अवलंबून असते. सो सी हियर न्यूक्लियस अँड देअर दिस इज अ DNA. आणि या DNA मध्ये ही काय आहेत? क्रोमोझोम्स आहेत विच डिसाइड अवर कलर, अवर हाईट अँड अवर कॅरेक्टरिस्टिक्स. So this is most important organelle of the cell. Next one is mitochondria, tantu kanika. Now this is animal cell and plant cell. You can see mitochondria here. Now त्यांचा आकार बघा कसा आहे, लंब गोलाकार असा आकार आहे. These mitochondria are known as powerhouse of the cells. Mitochondria are known as powerhouses of the cell. So mitochondria
are present in both cells, in animal cells and plant cells. अन्नापासून ऊर्जा निर्माण करणे, to prepare energy, mitochondria produce energy and they give this energy whenever required to the cell. And therefore, these mitochondria are known as powerhouses of the cells. So, mitochondria produce energy and so they are known as the powerhouses of the cells. Now, dear students, we require energy for light or putting on fans, right? आपल्याला पंखे किंवा दिवे चालू करण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. त्याचप्रमाणे पेशीला सुद्धा विविध कामे करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा निर्माण करण्याचे काम या तंतुकणिकांमार्फत केलं जातं आणि म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. सो दिस इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल ॲज दे प्रोड्यूस एनर्जी इन द cells. Similarly, they can supply it whenever it is required to the cells. Next one is antardravya jalika, endoplasmic reticulum. Now, endoplasmic reticulum is a sprawling net-like organelle. एक विस्तृत जाळीदार असं अंगक आहे. ज्याप्रमाणे इमारतीमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पाईपलाईन्स असतात, त्याचप्रकारे पेशीमध्ये विविध पदार्थांचं वहन करण्यासाठी या आंतरद्रव्य जालिकांचा उपयोग होतो. आता या ठिकाणी या दोन प्रकारच्या आपल्याला आंतरद्रव्य जालिका दिसतात, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझमिक reticulum. Now, the endoplasmic reticulum, the function of this endoplasmic reticulum is prathinancha sanshleshan karne, protein assembly line of the cell. So, two types of endoplasmic reticulum, that is rough and smooth, rough endoplasmic reticulum and smooth endoplasmic reticulum. Now if there ya thikani prushtha bhagavar jar ribosomes che kan astil tar tyala rough endoplasmic reticulum asa mhantat ani jeva prushtha bhagavar ribosomes che kan nastat tyala smooth endoplasmic reticulum asa mhatla jato. Ata ya thikani ja गोल्जी पिंडाने जे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांना गोल्जी पिंडाकडे पाठवण्याचं काम या आंतरद्रव्य जालिकामार्फत केलं जातं. सो द फंक्शन ऑफ दिस एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज टू मेक नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय रायबोझोम्स अँड सेंड देम टू Golgi bodies. Next one is Golgi bodies. Golgi काय किंवा Golgi संकुल असेही म्हटलं जातं त्याला. Now this is made up of 5 to 8 hollow and flat sacs. चपट्या पोकळ अशा कोशांपासून हे बनलेलं असतं. प्रत्येक कोशाला कुंड असे म्हणतात. These sacs are called cisternae. They are filled with different enzymes. या कुंडांमध्ये विकर साठविली जातात. So these Golgi bodies are filled with different enzymes. See here, it is known as the post office of the cell. Golgi bodies are known as post office. प्रथिनांचं योग्य वितरण करण्याचं काम यांच्या मार्फत
केलं जातं। रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून आंतरद्रव्य जालिकांमार्फत ते या गॉल्जी पिंडामध्ये आणली जातात आणि गॉल्जी बॉडीज या प्रथिनांचं योग्य वितरण करण्याचं काम करतो आणि म्हणूनच त्याला पोस्ट ऑफिस ऑफ द सेल असं म्हटलं जातं। सो इट मॉडिफाइज सॉर्ट्स अँड पॅक्स मटेरियल सिंथेसाइज इन द सेल्स अँड डिस्पॅचेस देम टू व्हेरियस ऑर्गॅनेल्स दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन और लाइसोझोम्स एक्सेट्रा। नेक्स्ट वन इज रिक्तिका वैक्यूल। नाउ एज यू सीन इन द प्लांट सेल इट इज लार्जर इन साइज एंड इन एनिमल सेल इट इज स्मॉलर इन साइज। पटलाने आच्छादित अंगक म्हणजेच रिक्तिका होय। प्राणी पेशीमध्ये रिक्तिका आकाराने लहान असतात तर वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका या आकाराने मोठ्या असतात। नाउ द फंक्शन ऑफ दिस वैक्यूल काय आहे। फंक्शन टू हेल्प टू वैक्यूल्स हेल्प टू थ्रो आउट वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द सेल्स। पेशीमध्ये तयार झालेले टाकाऊ पदार्थ जे आहेत हे बाहेर टाकण्याचं काम या रिक्तिकांमार्फत केलं जातं। द स्ट्रक्चर ऑफ दिस वैक्यूल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल। बघा पेशीच्या गरजेनुसार याची रचना बदलते, याला आकार नसतो। सीयर वैक्यूल्स तो उत्सर्जित पदार्थ विविध स्त्राव काही काळ साठविण्याचं कार्य यांच्या मार्फत केलं जातं। टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रॉडक्ट्स अँड एंड प्रॉडक्ट्स फॉर सम टाइम्स अँड देन टू थ्रो देम दीज वैक्यूल्स आर यूज्ड। सो वैक्यूल्स आर नोन एज स्टोरेज कंटेनर्स ऑफ द सेल। सीयर काय म्हटलं जातं त्यांना, स्टोरेज कंटेनर्स ऑफ द सेल। सो इन एनिमल सेल अँड इन प्लांट सेल दे ऍक्ट एज अ स्टोरेज कंटेनर्स। नेक्स्ट हरित लवके क्लोरोप्लास्ट। नाउ द क्लोरोप्लास्ट इन प्लांट सेल्स कॅरी आउट द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस। नाउ व्हॉट इज फोटोसिंथेसिस, वी नो दॅट टू प्रोड्यूस ग्लुकोज। तर प्रकाश संश्लेषण हे जे कार्य वनस्पतींमध्ये चालतं ज्यामध्ये सर्व सजीवांना जो अन्नाचा पुरवठा होतो आणि हे अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण ही क्रिया वनस्पतींमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। तर सूर्यप्रकाशात पाणी, सूर्यप्रकाश आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साइड याच्या सहाय्याने जी हरितलवके आहेत या हरितलवकांच्या मदतीने अन्न तयार करण्याचं कार्य पानांमध्ये केलं जातं आणि त्यासाठी या हरितलवकांचा उपयोग होतो। सीयर ग्लुकोज जो फोटोसिंथेटिक शुगर फॅक्टरी ग्लुकोज सिंथेसायझर्स ऑफ द सेल। तर वनस्पती पेशीमध्ये प्रकाश संश्लेषणाचं कार्य करण्यासाठी या हरितलवकांची आवश्यकता असते। ही हरितलवके फक्त वनस्पती पेशींमध्येच असतात, दे आर ऍब्सेंट इन एनिमल सेल्स। ओके, नाउ नावे लिहा। पेशींचे आकार कोणकोणते आहेत, गोलाकार, दंडाकार, सर्पिलाकार, आयताकार। पेशी अंगकांचा अभ्यास करण्यासाठी वापरतात, काय वापरतात,
संयुक्त सूक्ष्मदर्शक। पेशींचा शोध लावणारा शास्त्रज्ञ रॉबर्ट हुक। केंद्रक व इतर घटक पेशीपटलाने वेष्टित असतात दृश्य केंद्रकी पेशी। पेशीची अंगके केंद्रक आंतरद्रव्यजालिका माइटोकॉन्ड्रिया रिक्तिका रायबोजोम्स आणि लवके। पेशीचे अत्यंत महत्त्वाचे अंगक केंद्रक। पेशीचे ऊर्जा केंद्र माइटोकॉन्ड्रिया। प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम करणारे पेशीचे अंगक कोणते आहे? रायबोझोम्स। प्रकाश संश्लेषणाचे कार्य करणारे पेशीचे अंगक हरित लवके आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करणारे पेशीचे अंगक म्हणजेच रिक्तिका होय। सी द पझल वर्ड पझल। सम क्लूज आर गिवन अँड विथ द हेल्प ऑफ दिस क्लूज यू हॅव टू कम्प्लीट दिस पझल। सेल स्ट्रक्चर अक्रॉस वर्ड्स। ड्यू टू दिस प्लांट सेल हॅव अ डेफिनेट शेप। थर्ड वन अक्रॉस ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल्स। स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। थ्रोज वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द सेल। द ग्रुप ऑफ सेल्स वर्क टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन्स। अँड डाउनवर्ड्स क्लूज पॉवर हाऊस ऑफ द सेल। द लिक्विड पार्ट इन द सेल अँड कंट्रोल्स ऑल फंक्शन्स ऑफ द सेल। सो डिअर स्टुडंट्स ट्राय टू कम्प्लीट दिस वर्ड पझल विथ द हेल्प ऑफ दिस क्लूज। ओके नाऊ लेट्स गो फॉर आन्सर ऑफ दिस पझल। जस्ट हॅव अ लुक। ड्यू टू दिस प्लांट सेल हॅव डेफिनेट शेप। सेकंड वन अक्रॉस व्हॉट इट इज सेल वॉल। थर्ड वन ओनली प्रेझेंट इन सेल प्लांट सेल्स व्हॉट इज देअर क्लोरोप्लास्ट। स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज अ सेल। देन थ्रोज वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द सेल। सिक्स वन वॅक्युअल्स। द ग्रुप ऑफ सेल्स विच वर्क टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन दीज आर टिश्यू। देन डाउनवर्ड्स पॉवर हाऊस ऑफ द सेल नथिंग बट द माइटोकॉन्ड्रिया। लिक्विड पार्ट इन द सेल इट इज साइटोप्लाझम। अँड कंट्रोल्स ऑल फंक्शन्स ऑफ द सेल इट इज न्यूक्लियस। ओके सो इन दिस वे वी कॅन कम्प्लीट दिस पझल। नाऊ यूज युअर ब्रेन पॉवर। जरा डोके चालवा। पेशींना निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो? हाऊ डू द सेल्स अक्वायर डेफिनेट शेप्स विथ द हेल्प ऑफ सेल मेम्ब्रेन। पेशी पटल या पेशी पटलामुळे पेशींना निश्चित आकार प्राप्त होतो। पेशींचे संरक्षण कशामुळे होते? हाऊ आर सेल्स प्रोटेक्टेड? ड्यू टू दिस सेल मेम्ब्रेन ओनली द सेल्स आर गेटिंग प्रोटेक्टेड। पेशींच्या गरजा कोणत्या आहेत? व्हॉट आर द नीड्स ऑफ द सेल्स? सो अन्न पाणी व ऑक्सिजन मिळवणे आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे। टू गेट वॉटर फूड अँड ऑक्सिजन अँड सिमिलरली टू थ्रो आउट द वेस्ट प्रॉडक्ट्स। लेट्स सी व्हॉट वी हॅव लर्न टुडे। आपण काय शिकलो? पेशींचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करतात। कंपाउंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर द स्टडी ऑफ दिस सेल्स। पेशी पटल पेशीच्या आतील भागाचे संरक्षण करते। सेल मेम्ब्रेन प्रोटेक्ट्स द इनर पार्ट्स ऑफ द सेल। पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीतच आढळते। सेल वॉल इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल्स।
केंद्रक पेशीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवते, न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल फंक्शन्स ऑफ द सेल. रिक्तिका म्हणजेच स्थायू व द्रव पदार्थाची साठवणूक करणारे कोश होय. रिक्तिका टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. व्हॅक्युअल्स हेल्प टू थ्रो आउट द सॉलिड अँड लिक्विड प्रॉडक्ट्स ऑफ द वेस्ट प्रॉडक्ट्स ऑफ द सेल टू स्टोर देम अँड ऑल्सो थ्रोज देम आउट ऑफ द सेल. केंद्रकातील गुणसूत्रावरील जनुकांवर अनुवंशिक गुण पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात. विथ द हेल्प ऑफ दिस क्रोमोझोम्स हेरिट्री कॅरेक्टरिस्टिक्स कॅन बी फॉरवर्ड टू नेक्स्ट जनरेशन. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच पेशीचे ऊर्जा केंद्र होय. मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी अँड सो दे आर नोन ॲज पॉवर हाऊसेस ऑफ द सेल. उत्सर्जित पदार्थ विविध स्त्राव काही काळ रिक्तिकांमध्ये साठविले जातात. द वेस्ट प्रॉडक्ट्स आर स्टोअर्ड फॉर सम टाइम्स इन द व्हॅक्युअल्स. सो द डिफरंट पार्ट्स ऑफ द सेल्स दॅट इज सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गॅनेल्स अँड देअर फंक्शन्स वी हॅव लर्न टुडे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न अबाउट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओसहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी रहा, सुरक्षित रहा.